हा सवाल उपस्थित झाला पुन्हा एकदा आपण प्रशांत नक्कीच कपिल सिब्बल आता आता हा सगळा जो गणिती गणितामधून आकडेवारीचा खेळ झाला कपिल सिब्बल यांचं म्हणणं की या गणितामध्ये मुळात जायची गरजच नाहीये आमचा प्रश्न हा आहे की जो गट बंडखोर आहे किंवा ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांना शपथ देऊन एक प्रकारे त्यांना म्हणजे टेन्थ शेड्यूल संदर्भातला निर्णयच नि त्या ठिकाणी राज्यपालांनी त्या कृतीतून दिला आणि हे चूक आहे अशा पद्धतीनं डिस्कॉलिफिकेशनच्या पिटिशनमध्ये टेन शेड्यूलचा निर्णय राज्यपाल घेऊ शकत नाही तो त्यांच्या कृतीतून त्यांनी केला एक प्रकारे त्या बंडखोर गटाला खरी शिवसेना ही ओळख मुळात राज्यपालांनी दिली त्यांच्या कृतीमधून आणि हे योग्य नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे त्यांचं म्हणणं समजा भाज कपिल सिब्बल हे सांगत कोर्टाला की जर समजा भाजपाला असं वाटत होतं की आमच्या सरकारनं बहुमत गमावलेलं आहे महावी विकास आघाडी सरकारनं तर त्यांनी तशा पद्धतीचा प्रस्ताव आणायला पाहिजे होता त्याच्यावरती न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड पुन्हा विचारतायत की म्हणजे जोपर्यंत अशा पद्धतीचा प्रस्ताव येत नाही तोपर्यंत राज्यपालांनी कुठलीही कृती या संदर्भात करायला नको होती का तर कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की हो जोपर्यंत असा प्रस्ताव येत नाही तोपर्यंत राज्यपालांनी कुठलीही कृती जी आहे ती करायला नव्हती पाहिजे म्हणजे एक प्रकारे राज्यपालांचे अधिकार राज्यपालांची या सगळ्या सत्ता संघर्षातली भूमिका कारण जेव्हा वातावरण अस्थिर झालेलं असतं राज्यातल्या सरकार संदर्भातलं तेव्हा राज्यपाल त्याच्याकडे ते कानाडोळा करू शकत नाही त्यामुळे सिब्बलांचा ओरिजिनल युक्तिवाद की राज्यपालांनी स्वतः निर्णय कसे घेतले जे त्यांचं अधिकार क्षेत्र नव्हतं तिथे जाऊन त्यांनी काम का केलं असा सवाल उपस्थित केला होता तर बहुमत नाही असा प्रस्ताव भाजपनं का मांडला नाही असा मुद्दा उपस्थित करत सिब्बलांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केलाय आणि प्रस्ताव जर नसेल नी प्रस्ति। प्रस्ति प्रस्त तर राज्यपालांनी निर्णय घेऊ नये का असा प्रतिप्रश्न सरन्यायाधीश त्यांना विचारतायत प्रशांत हा एक इथे महत्वाचा मुद्दा आता चर्चेत येतोय की कुठलाही अविश्वासाचा प्रस्ताव सरकारविरोधात आलेला नव्हता सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगितलं गेलेलं नव्हतं त्याआधीच या दोघांनी राज्यपालांकडे जाऊन परवानगी मागितली या संदर्भातलं आर्ग्युमेंट कसं सुरू आहे सध्या कोर्टामध्ये